बोरगाव मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीनं दोन युवकांनी अतिप्रसंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. 12 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी गावातच शिकवणी वर्गाला जात असताना आरोपी शेख मोईन शेख कयूम वय वर्ष 22 हा पीडितेला धमकी देऊन गावातील गल्लीतून एका घरात घेऊन गेला. यावेळी आरोपी शेख मोईन शेख कयूम यानं पीडितेवर अत्याचार केला. यावेळी त्याचा मित्र सोहेल शाह सलाम शाह वय वर्ष 20 यानं त्याला सहकार्य केलं. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध अत्याचारासह पोस्को अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला व आरोपींना गजाआड केलं. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर संतोष राऊत यांनी घटनास्थळ गाठलं. तर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील सोळंके, पोलीस कर्मचारी योगेश काटकर, दीपक कानडे यांनी भेट दिली व पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनात बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, न्यूज G9 महाराष्ट्र, अकोला.